बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूया. सहकारी क्षेत्राची श्वेतपत्रिका आणणार सरकार. बहुतांश सहकारी संस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहेत. सहकाराचा स्वाहाकार का झाला याबाबत लेखाजोखा घेतला जाणार. हिवाळी अधिवेशनात श्वेतपत्रिका प्रसिद्ध होणार. श्वेतपत्रिकेसाठी सहकार विभागाची जोरदार तयारी सुरू आहे. याबाबत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडनं. दीपक, सरकार भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची शक्यता आहे, यामुळे खरंच भ्रष्टाचार बाहेर येईल का? काय अधिक माहिती आहे? मेगा, राज्यातील सहकारी संस्थांवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये अनेकदा विधानसभेमध्ये जुंपलेले आपण पाहिले. प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आरोप करतं की भाजपला सहकारी संस्था बुडीत काढायच्या आहेत. तर भाजपकडून आरोप केला जातो की सहकारमध्ये भ्रष्टाचार बोकाला त्याला संपूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जबाबदार आहेत. आणि या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सहकार विभागाने राज्यातील सर्व सहकारी साखर सहकारी संस्थांच्या, विशेषतः ज्या सहकारी संस्थांना राज्य सरकारकडून पतपुरवठा केला जातो, अशा सर्व सहकारी संस्थांच्या श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि ही श्वेतपत्रिका येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी समोर आणण्याचा सहकार विभागाचा प्रयत्न आहे. प्रामुख्याने सहकारी संस्थांची सद्यस्थिती, त्या संस्थांनी घेतलेलं कर्ज, त्या कर्जाचा विनियोग कशा प्रकारे केला, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या श्वेतपत्रिकेत समोर येणार आहेत. आणि प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये सहकारी संस्थांमध्ये जो गोंधळ उडालेला आहे, तो गोंधळ समोर आणण्याचा भाजपचा या अनुषंगाने प्रयत्न असल्याची चर्चा आहे. प्रामुख्याने सर्वच बहुतांश सहकारी संस्था या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. जर आपण राज्यातील या सहकारी संस्थांची आकडेवारी बघितली तर 167 सहकारी साखर कारखाने आहेत, 137 सहकारी सुतगिरण्या आहेत, 31 जिल्हा बँक आहेत आणि 305 सहकारी बाजार समित्या आहेत. या सगळ्यांची श्वेतपत्रिका सहकार विभाग काढणार आहे. आणि प्रामुख्याने ही श्वेतपत्रिका काढून सहकारी संस्थांवर अंकुश ठेवायचा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर अंकुश ठेवायचा असा प्रयत्न राज्य सरकारचा या सगळ्या माध्यमातून दिसतोय. मेगा, तर एकंदरीतच सहकारी संस्थांबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप आहेत, मात्र श्वेतपत्रिका काढल्यानंतर सहकार संस्थांतील खरंच भ्रष्टाचार समोर येणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. औरंगाबादमध्ये दाभोलकर हत्या प्रकरणी प्रमुख आरोपी सचिन अंदुरेच्या कुटुंबियांभोवतीही आता चौकशीचा फास आवळायला सुरुवात झाली आहे. सचिन अंदुरेच्या चुलत भावाच्या आणि मित्राच्या घराची झडती घेतली आहे. औरंगाबाद देवळाई भागात ATS आणि स्थानिक पोलिसांनी आज पहाटे 3 वाजता ही कारवाई केली. या प्रकरणी आणखी 3 जणांना ताब्यात घेतलंय. दाभोलकर खून प्रकरणात अटक करण्यात आलेले लोक सनातन संस्थेशी संबंधित असून त्यांचा राज्यात घातपात करण्याचा कट होता असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. सनातनवर बंदी घालवण्याची मागणी गेल्या 2 वर्ष करतोय, मात्र मुख्यमंत्र्यांनी ATSचे हात बांधल्याचा आरोप त्यांनी केलाय. सनातनचे प्रमुख जयंत आठवलेंनाही अटकेची मागणीही विखे पाटलांनी केली आहे. दुसरीकडे गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. आघाडी सरकारनं 2011 सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवला होता, तेव्हा तर दाभोलकर आणि इतर हत्या झालेल्या नव्हत्या. आता सनातनविषयी एवढी माहिती पुढे आली आहे, त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुण्यात काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यावर शरद कसळकर यांनाही गोळ्या झाल्याची माहिती CBI सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सचिन अंदुरेबरोबर कळसकरही प्रत्यक्ष मारेकरी असल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. कळसकर सध्या महाराष्ट्राच्या ATSच्या ताब्यात आहे. ATSच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला CBI ताब्यात घेण्याची शक्यता आहे. CBIने शनिवारी अंदुरेला अटक केली आहे. 19 ऑगस्ट 2013 कळसकर आणि अंदुरे यांनी औरंगाबादहून पुण्यासाठी बस पकडली. 20 ऑगस्टला सकाळी दोघे शिवाजीनगरमध्ये पोहोचले. ओंकारेश्वर मंदिराजवळ त्यांनी बाईक घेतली. 6:40 दोघेही बाईकवरून ओंकारेश्वर पुलावर पोहोचले. दाभोलकर 7:10 सुमारास पुलावर पोहोचले. त्यांच्यावर कळसकरनं 2 तर अंदुरेनं 1 गोळी झाडली. महाराष्ट्र पोलीस, CBI, कर्नाटक पोलीस यांच्यातील समन्वयाबाबत न्यायालयानं नाराजी दर्शवली आणि त्यांना एकत्र बैठका घ्यायला सांगितल्या, मात्र हा समन्वय अजून दिसत नसल्याचं वक्तव्य अमोल पालेकर यांनी केले. आताचे आरोपी हे खरे मारेकरी आहेत असं समजूया, मात्र त्यांच्यावर चार्जशीट लवकर दाखल होणं आवश्यक आहे असंही मत पालेकरांनी व्यक्त केलं.
डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी जालन्यातून अटक करण्यात आलेल्या श्रीकांत पांगारकरची भाजप आणि शिवसेनेनं पाठराखण केली आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीत तयार झालेला माणूस एवढ्या खालच्या पातळीवर उतरणार नाही, त्यामुळे या प्रकरणाची प्रामाणिकपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे माजी जालना शहराध्यक्षांनी केली आहे. पहाटे माळशेज घाटात दरड कोसळी, खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली आहे. महामार्ग अधिकारी कर्मचारी तसंच महसूल कर्मचारी पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आहेत. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. घाटात खूप धुके असून त्याचा अंदाज घेऊन दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात येत आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली. नाशिकातल्या गावगुंडांचा आवर घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे. गेल्या काही दिवसात बेफाम गावगुंडांच्या टोळ्या रस्त्यावर सामान्य नागरिकांना निष्कारण मारहाणीचे प्रकार वाढले आहेत. दारूच्या नशेत बेगुंत गाडी चालवणाऱ्या काही तरुणांनी धक्का लागल्यानं Z24 प्रतिनिधी किरण ताजणे यांना दिवसाढवळ्या मारहाण केली. Z24 प्रतिनिधींची कुठलीही चूक नसताना गावगुंडांच्या या उच्छादाला बळी पडावं लागलं. गावगुंडांची दादागिरी CCTV कॅमेऱ्यात स्पष्ट दिसते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 21 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर दरम्यान ऐरोली आणि मुलुंड टोल नाक्यावर लहान वाहनांना टोल मुक्ती मिळाली आहे. मुंब्रा बायपासमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 48 तासात राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांची चिंता काही अंशी कमी होणार आहे. मागील 48 तास गडचिरोलीत कोसळत असलेला पाऊस सुरू आहे. या पावसानं दक्षिण गडचिरोलीचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. दक्षिण गडचिरोलीतील दीना, प्राणहिता, वैनगंगा नद्या कोपल्या असून या नद्यांना जोडणारे छोटे नदी नाले पुराच्या पाण्यानं दुथडी भरून वाहत आहे. परिणामी मुख्य राज्य महामार्गांवर कित्येक महत्वाचे मार्ग बंद झाले आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गडचिरोलीत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः दक्षिण गडचिरोलीत सर्वत्र पूरस्थिती आहे. सर्व नद्या तुफान पुराच्या पाण्यानं वाहत आहेत. अशातच आज दुपारी एक ST बस नाल्यात पडल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. अहेरी सिरोंचा मार्गावरील नंदीगाव इथं नाला ओलांडताना बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस नाल्यात पडली. हैदराबाद गडचिरोली धावणारी ही महामंडळाची एशियाड बस नाल्यात पडल्यानं बचावासाठी स्थानिक नागरिक धावले. बसमधून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ही बस बाहेर काढली गेल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात हजेरी लावली आहे. हिंगोली जिल्ह्याची जीवनदायिनी असणारी कयातू भरून वाहिली तर जिल्ह्यातील ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. वसमत तालुक्यातील कवठा येथील नदी भरून वाहते. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणाचा नांदेडला जाणारा उजवा कालवा या गावाच्या शेजारून गेला आहे. पण कालव्यावरून जायला रस्ताच नसल्यानं ग्रामस्थांना अशा पाण्यातून वाट काढावी लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. पुरामुळे कापूस आणि सोयाबीन ही दोन पिकं गेल्या 3 दिवसांपासून पाण्याखाली आली आहेत. कापसाच्या पिकाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. पावसामुळे गोंड पिंपरी राजुरा तालुके सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. बहुप्रतीक्षेनंतर बरसलेल्या वरुणराजानं धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला दिलासा तर दिलाच, मात्र अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या मालाची राख रंगोळी झाली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 लाखांचा फटका बसलाय. अतिपावसामुळे चाळीत ठेवलेला कांदा वाहून गेलाय. केरळमधील वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झालाय. सलग 5 दिवस मच्छीमारी ठप्प झाली असून 10 ते 12 कोटी रुपयांचा फटका बसलाय. नांदेड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाची झड कायम आहे. पावसामुळे नांदेड शहरातील अनेक रस्ते जलमय झालेत. मुख्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. साचलेल्या या पाण्यातून नांदेडकरांना मार्ग काढावा लागतोय. रस्त्यांसह शहरातील अनेक सखल भागांमध्ये देखील पाणी साचले, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सखल भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना पालिकेची यंत्रणा मात्र गायब आहे. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी 3.5 लाख रुपयांची अफरातफर केली आहे. मोहन औसेकर असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. औसेकरनं लाडू प्रसाद विक्रीतून आलेले 3,50,000 रुपये परस्पर वापरले. मंदिर समिती प्रशासनानं ही रक्कम वसूल केली असून कर्मचारी मोहन औसेकरवर 10 दिवसांची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भिवंडी शहरातील अंजूर फाटा परिसरात भिवंडी रेल्वे स्टेशन येथे रेल्वेची पाण्याची टाकी कोसळली. मालगाडीसाठी नवीन रेल्वे रूळ टाकण्यात येणार होते, त्यामुळे 2 दिवसांपासून पाण्याची टाकी खासगी ठेकेदाराकडून पाडण्यात येत होती.
बोंडअळीची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी अकोला जिल्ह्याच्या उरळ गावात गोपाळ पोहरे आणि गणेश पोहरे या दोन तरुण शेतकऱ्यांनी मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन केलं. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारतर्फे मदत जाहीर करण्यात आली होती, मात्र 12 महिने उलटून गेले तरी अद्यापही ही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही, त्यामुळे या तरुणांनी आंदोलन केलं. लातूर जिल्ह्यातील निलगा इथं मुस्लिम समाजाच्या वतीनं जेलभरो आंदोलन करण्यात आलं. मुस्लिम समाजाला आरक्षण, शिक्षण, संरक्षण मिळावं या मागणीसाठी निलंगा येथील शिवाजी चौक येथे जेलभरो आंदोलन करण्यात आलं. राज्यातील अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी लागू करण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घाटंजीतील प्रदीप वाटपैजेन यांनी 5 दिवसांचं उपोषण सुरू केलं आहे. अनुदानित वसतिगृह कर्मचारी अत्यंत तुटपुंच्या मानधनावर काम करीत आहेत. गरीब कुटुंबियांतील विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश घेऊन शिक्षण घेतात, त्यांच्याही सोयीसुविधेत वाढ करण्यात यावी या सर्व संबंधित मागण्यासंदर्भात वाटपैजेन यांनी 16 ऑगस्टपासून उपोषण सुरू केलं आहे. अंबरनाथच्या सर्व भागात मोरिवलीपाडा परिसरामध्ये डेंग्यू सदृश रुग्ण आढळलेत. एकाच सोसायटीत 8 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. मोरिवलीपाडा परिसरात अनेक नवीन इमारतींचं बांधकाम सुरू असून मोकळ्या जागेत पावसाचं पाणी साचलं असल्याचं आढळून आलं. तर घरामधील फ्रीजच्या ट्रेमध्ये साचलेल्या पाण्यात काही अळ्या आढळल्या. या भागातील गृहनिर्माण सोसायटीमध्ये आरोग्य विभागातर्फे स्वच्छता ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात येत असून जंतुनाशक फवारणी करण्याचं आरोग्य खात्याला सांगण्यात आलं आहे. कल्याण रेल्वे स्थानकातून तब्बल 53 लाख रुपयांचे बेहिशोबी सोनं जप्त करण्यात आलं आहे. आरपीएफच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. कल्याण स्थानकातून हैदराबादला जाणाऱ्या हुसेनसागर एक्सप्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. या गाडीनं बेतल सिंग नावाचा प्रवासी बेहिशोबी सोनं घेऊन जाणार असल्याची माहिती आरपीएफ गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यामुळे या प्रवाशाच्या ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या सुटकेसमध्ये 53 लाख रुपयांचं सोनं आढळून आलं. लातूरच्या केळगावमध्ये अवैध दारू विक्रीविरोधात गावातल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं. अशा प्रकारे अवैध दारू विक्रीमुळे गावातील वातावरण दूषित झालं असून या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत कार्यालय आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामसभा चालू असतानाच विरोध दर्शवला, तर महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं. केरळमधील पूरस्थिती आता काहीशी सुधारली आहे, पण पाणी ओसरल्यानं पुरामुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीचं भीषण वास्तवही आता समोर आले. राज्यात आलेला पूर ही मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. या पुरात सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झाले. त्याचप्रमाणे सुमारे 10,000 किलोमीटरचे रस्ते आणि सुमारे 200 पूल जमीनदोस्त झालेत. 7 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. अजूनही अनेक गावं संपर्कहीन आहेत. चीनमध्ये रुबिया वादळानं हाहाकार माजवलाय. तुफानी पावसानंतर हुबेयू आणि हेनान प्रांतातील रस्त्यावर आणि घराघरांमध्ये पाणी भरलंय. या परिस्थितीमुळे लोकांना घरातून बाहेर पडणं कठीण झालंय. स्थानिक प्रशासनाचं जवानांच्या मदतीने मदतकार्य सुरू आहे. हेनान प्रांतातील मालाऊ गावातून 20 वृद्ध नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले. मदत आणि बचाव कार्यादरम्यान शहरात पाण्याची घुसखोरी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अजूनही काही भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. युगांडाच्या राष्ट्रपतींविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहेत. राष्ट्रपतींविरोधात आवाज उठवणाऱ्यांविरोधात अनेक नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये काही लोकप्रतिनिधीही आहेत. आतापर्यंत 45 जणांना अटक केली आहे. या अटकेविरोधात जनतेनं रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. या तणावपूर्ण स्थितीमुळे युगांडातील रस्त्यांना पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीनचं आतापर्यंत मॅचोमॅन महाशक्तिशाली अवतार पाहिले आहेत, मात्र डान्सर पुतीन असं रूप पहिल्यांदाच दिसते. ऑस्ट्रियाचे विदेशी मंत्री कॅरिन निसलच्या लग्नामध्ये पुतीन यांनी केवळ उपस्थितीच लावली नाही तर नृत्य देखील केलं. पुतीन यांच्या लग्नातल्या नाचण्यावर विरोधी पक्षानं नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रण दिल्याबद्दल ऑस्ट्रिया सरकारकडून माफीची मागणी केली आहे.